दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद अण्णा. एक दोन मिनिटं. टाकवी येथील आर्यन संदीप बोरे हा मुलगा हरवलेला आहे, त्याच्याकडे त्याच्या वडिलांचा मोबाईल नंबर आहे, तो कुणाला जर भेटला तर त्याला ते मोबाईल नंबर लावून द्या. एवढं सहकार्य करा. सुनील अण्णा शेळके तुम आगे बढो. मावळ विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून ज्या नेत्यांनी आणि ह्या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं ज्यांनी धुरा सांभाळली असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माझ्या सर्व मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपलं प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेकाप अशा सर्व आघाडीच्या नेतेगण मंडळींनी देखील जो विश्वास दाखवला आणि आज व्यासपीठावरती मला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत, त्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांचा नामोल्लेख घेत नाही. साहेब, आपण 5 वाजता येणार म्हणून आमच्या सर्व मावळ तालुक्याच्या जनतेला सांगितलं. माझी माय भगिनी 4 वाजता या ठिकाणी उपस्थित आहे. वडीलधारी मायबाप मंडळी देखील 5 वाजल्यापासून आलेत आणि आपण येत असताना आज माझ्या मावळ तालुक्यातल्या व्यक्तींना खाली मांडी घालून बसण्याची वेळ आली. चिखलात बसलेत, 3 तास होऊन गेले जागेवरती मांडी घालून बसलेत. साहेब, एवढं प्रेम करणारी ही माणसं आपल्या पाठीची आणि माझ्या पाठीची आहे, आता कुणाला सांगण्याची गरज नाहीये. तुमची गैरसोय झाली. आम्हाला निवडणूक आयोगाने देखील खूप त्रास दिला. खुर्च्या लावायच्या नाही, स्टेजची साईज बारीक, जेवण करायचं नाही. तुम्ही काही जरी नाही म्हटले तरी ह्या जनतेने ठरवलं आता काय करायचं, त्याच्यामुळे आता तुम्ही किती काही करा. साहेब, मी 4 पिढ्यांचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. 4-5 वर्षापासून या तालुक्यातल्या जनतेसाठी काम करत होतो की ज्या जनतेला खऱ्या अर्थानं आपण न्याय दिला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे, त्यांच्या सुखादुःखामध्ये उभं राहिलं पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, गावात पाणी मिळालं पाहिजे, गावात रस्ते झाले पाहिजे, यासाठी तळमळीनं काम करत होतो. आणि हे काम करत असताना ज्या पक्षामध्ये काम केलं त्या पक्षातल्या नेते मंडळींना विनंती केली की माझ्या जनतेसाठी मला एक वेळ उमेदवारी द्या, माझ्या जनतेचे प्रश्न सोडवायचे, माझ्या जनतेला न्याय द्यायचा आहे. माझ्या परीने जेवढं काम करतील तेवढं काम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु माझ्या जनतेला मी पुरवू शकत नाही. मला फक्त तुम्ही एक वेळ संधी द्या. तुम्हाला साहेब मी काय करतोय कळालं, राष्ट्रवादीतल्या नेते मंडळींना कळालं, काँग्रेसच्या नेते मंडळींना कळालं, पण त्यांना का कळालं नाही आजपर्यंत मला प्रश्न पडलाय. मला फक्त उमेदवारी द्या,
माझ्या जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे. मुख्यमंत्री महोदय देखील सांगत होते, ज्यांनी उमेदवारीसाठी हट्ट पकडला होता त्यांना देखील सांगत होते, आमदार साहेब तुम्ही मंत्री आहात पण मावळची परिस्थिती मला काही योग्य दिसत नाहीये. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही काळजी करू नका, त्याच्या पाठीशी कुणी नाहीये, त्याच्याकडे पगारी माणसं आहेत आणि त्याच्याकडे फक्त राष्ट्रवादीचे काही मंडळी आहेत. आता हे माझे पगारी तुम्ही बघा. आणि ज्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्या दिवशीपासून म्हणायला लागले आमची चूक झाली, एकमेकाकडे बोट दाखवायला लागले. ते म्हणतात तुझ्यामुळं झालं, हा म्हणतो ना तू सांगितलं म्हणून झालं, तू माझं ऐकलंच नाही, मी म्हणत होतो. आता वेळ गेली, आता ते तुम्हाला भोगावं लागेल, आता पर्याय नाही. साहेब तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून 8 वर्ष या जनतेनं विश्वासानं निवडून दिलं. 3 वेळा निवडणूक लढवली, पहिल्यांदा पराभव झाला. सुनील शेळके काम करतो का नाही माहीत नव्हतं. दुसऱ्या वेळेला निवडणूक लढवली. या तळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक फक्त माझ्या प्रभागातून निवडून आले होते. आणि काम केलं, चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून विश्वास ठेवणारे या तळेगाव दाभाडे नगरपालिकेतल्या आणि नगरपालिकेतल्या सर्व नागरिकांनी मला बिनविरोध निवडून दिलं. एवढं करून सुद्धा आज नगरपालिकेच्या माध्यमातून 8 वर्ष काम करत असताना 8 वर्षामध्ये कुणी सांगावं की या सुनील शेळकेने कुणाचा 8 पैशाला हात लावलाय का? प्रामाणिकपणे काम करत असताना देखील न्याय देऊ शकले नाही आणि आज निष्ठेची भाषा करतायत. कुठे गेली निष्ठा? कुठे गेली तत्व? आणि हीच का तुमची निष्ठा? अरे बाबा, तुम्ही मला निष्ठा विचारता? ज्या स्वर्गीय रामभाऊ मार्गींचं नाव घेऊन उल्लेख करता, या तालुक्यातलं कायम उदाहरण आहे आमच्याकडं की स्वर्गीय नथुभाऊ बेगडे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यांचे इथं बॅनर लावले, भिंती रंगवल्या आणि त्यानंतरून पक्षश्रेष्ठीने निर्णय दिला की इथं रामभाऊ मार्गींची उमेदवारी जाहीर झाली आणि आपल्या इथल्या कार्यकर्त्यांनी भिंती पुसल्या. ही निष्ठा तुम्ही आम्हाला सांगता? अरे ज्या नथुभाऊ बेगडे पाटलांचं तुम्ही नाव घेता, त्यांच्या तरी कुटुंबाला विचारायला जायला पाहिजे होत की मला 2 वेळा निवडणूक लढवलेली, मला 2 वेळा संधी मिळाली, आता मी तिसऱ्यांदा लढू का? मी भाऊंच्या घरी गेलो, आदरणीय वसंतअण्णा बेगडेला भेटलो, त्यांना फक्त एवढंच म्हणलो, अण्णा मी निर्णय घेतला, मी तुम्हाला विचारलं नाही, मला माफ करा. अरे 70 वर्षाचा व्यक्ती माझ्यासाठी डोळ्यातून पाणी काढतो हे भारतीय जनता पार्टीमध्ये राहून कमवलंय. आणि तुम्ही त्यांच्या नावाचं कायमच उदाहरण द्यायचं आणि कायमच त्यांचं भांडवल करायचं काम केलं. साहेब आम्हाला फक्त या तालुक्याचा विकास करायचा आहे, माझ्या जनतेला न्याय द्यायचा आहे. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या तालुक्यातले रस्ते मला चांगले करून दाखवायचे आहेत, माझ्या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आहे, माझ्या तालुक्यातल्या माय भगिनींना स्वतःच्या पायावरती उभं करून सक्षमीकरण करत असताना तिला देखील महिला बाल कल्याणच्या माध्यमातून किंवा विविध योजनेच्या माध्यमातून काम करून दाखवायचंय. माझा उद्देश फक्त माझ्या तालुक्याचा विकास आणि जनतेचा न्याय देण्याचा आहे. ही निवडणूक सुनील शेळकेसाठी नाहीये, ही निवडणूक सुनील शेळकेच्या स्वार्थाची नाहीये, ही निवडणूक सुनील शेळकेच्या अस्तित्वाची नाहीये, ही निवडणूक माझ्या मावळ तालुक्याच्या विकासाची आहे, ही निवडणूक माझ्या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वाभिमानाची आहे.
मुख्यमंत्री महोदय मला सांगत होते तुला तुझा सन्मान करतो, तुला पाहिजे ते द्यायची गोष्ट पाहिजे ते तुला पद देतो. ग्रामदैवताच्या साक्षीने सांगतो, साहेबांना म्हणलं मला काही नको, आणि या जनतेच्या जनार्दनाच्या विश्वासावरती सांगितलं की मला काही नको, माझ्या पाठीशी जनता जनादर खंबीरपणे उभी आहे, मला त्यांना न्याय द्यायचा आहे, मला फक्त तुम्ही उमेदवारी द्या. ज्या स्वाभिमानानं मी मुख्यमंत्री मोदींशी बोललो, हा स्वाभिमान हा विश्वास ही आपुलकी तुम्ही मंडळींनी दिली, तुम्ही मंडळींनी मला मोठं केलं. या तालुक्याला विकसित करण्याकरता मागच्या दाराने गेलो नाही, काय पदरात पडून ते पाहिलं नाही, जे काय असेल ते समोर नसावं म्हणून साहेब मी आज तुमच्याकडे आलो. अरे माझ्यासारख्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते त्यांना सांगतात निष्ठा कुठे गेली, तुमच्याकडे एवढी निष्ठा होती तर तुमची 3 तारखेला संध्याकाळी उमेदवारी जाहीर झाल्यावरती माझ्या दारा पुढून घोषणा देत फटाके वाजवत जायची ही तुमची संस्कृती आहे का? मी 3 तारखेला तर पक्ष बदलला नव्हता, रात्रीच्या 10 वाजता 12 वाजता माझ्या घरातली माणसं माझ्या जीवाभावाची माणसं रडत आहेत आणि त्यांच्या पुढून घोषणा देत फटाके वाजवीत माझ्या दारा पुढून गेली. मी जो काय निर्णय घेतलाय माझ्यासाठी घेतला नाही, या माझ्या जनतेकरता माझ्याबरोबर राहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला मी जाहीरपणाने स्पष्टपणे सांगतो. माझ्या कार्यकर्त्यांना आधार पाहिजे होता, माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांना आधार पाहिजे होता, माझ्या माय भगिनी देखील आधार पाहिजे होता, आणि तो आधार देण्याचं काम आदरणीय साहेब तुम्ही आणि तुमच्या सर्व नेतेगण मंडळींनी केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. साहेब आज इथं सगळी मंडळी आहेत, सगळ्या पक्षातले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, सगळ्या पक्षातले मनसे, सगळ्या पक्षातले मंडळी आज या सुनील शेळकेला आशीर्वाद द्यायला उभे आहेत. फक्त साहेब माझ्या तालुक्याला न्याय द्या, माझे तालुका तुम्हाला आणि आम्हाला कधी विसरणार नाहीये. 1400 कोटी रुपये आले, प्रत्येक वेळेला एकच 1400 कोटी रुपये तालुक्यामध्ये आणले आणि तालुक्याचा विकास चाललाय. साहेब मी 8 दिवसापूर्वी त्यांना विचारलं, तुम्ही 1400 कोटी रुपये आणले, जनता विचारते 1400 कोटी रुपयाचं काय केलं. अजून उत्तर मिळालेलं नाहीये. आज माझा तळेगाव आणि बेगडेवाडी सारख्या ठिकाणचा बागायतदार शेतकरी बांधवे पहिल्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षामध्ये काम करत होतो, त्यानंतरून सत्तेमध्ये आले, सांगितलं आता सत्ता आली, शेतकरी मिसाईल शेतकरी ज्यांची ज्यांची जमीन गेली त्यांना आता 6 महिन्यामध्ये मोबदला मिळणार. अख्खे 5 वर्ष गेले, तुम्ही सांगा म्हणाव ज्या मिसाईल प्रोजेक्टसाठी माझ्या शेतकरी बांधवांनी जमीन दिली त्यांना तुम्ही 5 वर्षात मोबदला का देऊ शकले नाही. सगळ्यात महत्वाचं भांडवल पवना जनबंद जलवाहिनी. मी आज जाहीरपणानं सांगतो पवना बंद जलवाहिनीचं इथून पुढे तुम्ही राजकारण करायचं नाही म्हणाव, तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जी काही घटना घडली त्याचं कुठल्याच पक्षातला व्यक्ती समर्थन करत नाहीये. उठायचं आणि सांगायचं रक्तपात केला त्यांना तुम्ही निवडून देणार का, हेच तुमचं बलिदान का? आता बलिदान आणि रक्तपात तुमचा बाजूला ठेवा, तुमच्या आतल्या सगळ्या कुरघोड्या काढण्याची वेळ आता मला येऊन देऊ नका, नाहीतर तुमची पळती भुई झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला एवढाच कळवळा होता, बंद जलवाहिनी तुम्हाला जर प्रोजेक्ट बंदच करायचा होता तर तुमच्याकडे 5 वर्ष दिले होते. तुम्ही जनता जनार्दनाला आणि माझ्या शेतकरी बांधवांना सांगा तो प्रोजेक्ट तुम्ही बंद आणि रद्द कायमचा का करू शकले नाही.
इथं असले की काय झालं तरी बंद जाली जलवाहिनी होऊन देणार नाही. एकदा तालुका सुटला की आपण बसू, इलेक्शन होत झालं की करू. कृपया करून बंद जलवाहिनीचा आणि गोळीबार प्रकरणातलं कुणी आता इथून पुढे राजकारण करू नका, नाहीतर सगळ्या गोष्टीचा खुलासा करून दाखवील. पाच वर्षाच्या ऐवजी तुम्हाला 10 वर्ष जनतेने दिले. या मावळ तालुक्याच्या जनतेने विश्वास ठेवला. अरे 10 वर्षामध्ये त्यांनी ठोस 10 कामं सांगावी. आमच्या इथला बेबेडोचा पूल गिरीज बुक मध्ये त्याचं रेकॉर्ड झालं असं. 12 वर्ष झालं तो पुलाचं काम चालवे. कामशेटचा पूल निष्पापांचा बळी गेला. आज 6 महिने होऊन गेले, वर्ष होऊन गेले, आज तो बंद पडलाय. वडगावचा रेल्वेचा ब्रिज आज टाकव्यासारखी इंडस्ट्री कंपनी या ठिकाणी उभी राहत असताना दळणवळण आणि ब्रिजची समस्या असल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या निघून गेल्यात. का त्या ब्रिजचं काम झालं नाही? वळवणसारख्या ठिकाणी आज लोणासारख्या ठिकाणचे बांगरवाडीसारख्या ठिकाणचे नागरिक त्रस्त आहेत. का ठिकाणचा त्या ठिकाणचा ब्रिज झाला नाही? तुम्ही फक्त प्रश्न विचारतो, विकास करायचा ना, विकासाच्या मुद्द्यावर बोलू. तुम्ही 1400 कोटी 1500 कोटी तुमचे 2800 कोटी असो, पण ते कसे आलेत आणि कुठे गेलेत ते सांगा. या जनतेचा तुम्हाला प्रश्न आहे. निवडणुका आल्या, अख्ख्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये बॅनर लावले, 2 कोटी 40 लाख, 3 कोटी 20 लाख, 1 कोटी 10 लाख, 80 लाख, 25 लाख मंजूर. 10 वर्ष तुम्हाला काय फक्त मंजूर करायला दिले होते का? 10 वर्ष तुम्हाला काम करण्याची संधी दिली होती. आज जर तुम्ही काम केलं असतं तर ही जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती. तुम्हाला सांगितलं असं सुनील शेळके, तू थांब, त्याने काम केलंय. फक्त आश्वासन द्यायची, कुठलं काम झालं का? आमच्या रस्त्याचं कधी काम करणार? 2 दिवसात तुमच्याकडे येतो, उद्घाटन करतो आणि 3र्या दिवशी चालू होतो. येतात नारळाचं पोतं घेऊन फोड नारळ. अरे तुम्हाला 1400 कोटी रुपये जर तुम्ही आणले तर मला मावळ तालुक्यातल्या जनतेकडनं प्रश्न तुम्हाला देखील की या तालुक्यातले फक्त 14 चांगले रस्ते तुम्ही दाखवा ज्या ठिकाणून लो मार्ग चांगला जातो, ज्या ठिकाणून 20-25-25-25-30-30 गावांना जोडलेला रस्ता आहे. फक्त तुम्ही 14 रस्ते चांगले दाखवा. माझ्या माय भगिनीची तर एवढी फसवणूक लावली आहे. माझी माय भगिनी स्वतःच्या पायावरती उभं राहते. तिचं सक्षमीकरण झालं पाहिजे, तिला रोजगार मिळाला पाहिजे, ती परिवाराचा आधार म्हणून राहिली पाहिजे. म्हणून आम्ही फक्त एक शिवण क्लासचा कोर्स दिला. या बाबांनी काय करावं? महिला भगिनींना फसवायचा नवीन धंदा खोलला. 2 लाख रुपयाची पॉलिसी, अख्ख्या मावळ तालुक्यात 2 लाख रुपयाच्या पॉलिसी माझ्या माय भगिनीच्या काढल्या. त्या एवढ्या भोळ्या बाबड्या, त्यांना वाटलं पॉलिसी काढली 6 महिन्यात आपल्याला 2 लाख रुपये भेटणार आहेत. साहेब, त्यांनी पॉलिसी काढली, माझी माय भगिनी वर जाणार आणि ह्यांना 2 लाख रुपये भेटणार. अरे जनतेची फसवणूक करता, राजकारण तिकडे बाजूला राहू दे. मी आई तुळजा भावनेला एवढीच प्रार्थना करतो, माझ्या माय भगिनीला 2 लाख रुपये नाही भेटले तरी चालेल, पण तिला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे. ती घरची लक्ष्मी आहे, ती घरचा आधार म्हणून राहू दे. तालुक्याचा विकास करायचा आणि करून दाखवणार म्हणून भाषा सांगताय आणि करताय. आम्ही सांगतो, आम्हाला फक्त एक वेळ संधी द्या मायबाप मंडळी हो. 5 वर्षामध्ये काय काम करणार आणि करून दाखवणार? 5 वर्षाच्या आतमध्ये मावळ तालुका खड्डे मुक्त करून दाखवतो. तुम्हाला खड्डे मुक्त करून दाखवतो. माझा मावळ तालुक्यातला तरुण बांधव, हाताला काम नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. 5 वर्षाच्या आतमध्ये किमान 25,000 तरुण बांधवांना नोकरी आणि व्यवसाय दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देईल. आज तालुक्यातला गरगरीब जनता समाजापुढे हात पसरतो.
आम्हाला दवाखान्यासाठी मदत करा, आम्हाला कुणीतरी उपचारासाठी मदत करा। फक्त 5 वर्ष द्या मायबाप मंडळी हो, 5 वर्षात कुणा पुढे हात पसरण्याची वेळ येऊन देणार नाही। पुणे जिल्ह्यात नवे असं या तालुक्यात भव्य दिव्य असं जिल्हा रुग्णालय उभं करून मोफत सुविधा करून दिल्याशिवाय राहणार नाही। अनेक प्रश्नांवरती बोलता येईल, पण आदरणीय साहेब देखील आज दिवसभर दौरा करतायत, हेलिकॉप्टर येणार होते, वेळ झाला, ट्रॅव्हलिंग करत आले, गाडीनं प्रवास करत आलेत। आजपर्यंत ज्या मायबाप मंडळींनी विश्वास ठेवून माझ्या पाठीची खंबीरपणे उभे राहिला, एक वेळ फक्त संधी द्या, तुमच्यासाठी हा सुनील शेळके 5 वर्ष अहोरात्र परिश्रम करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपल्याला ग्वाही देतो। आपण सगळे मंडळी आज माझ्यावरती प्रेम करताय, आदरणीय साहेबांवरती प्रेम करताय, आपण सगळ्यांनी विश्वास ठेवलाय, आणि ह्याच विश्वासानं तुम्हाला सांगतो 5 वर्षामध्ये तुमच्याकडून मला काहीच नको, तुमच्याकडून मान नको, तुमच्याकडून सन्मान नको, तुमच्याकडून फक्त 5 वर्षात चांगलं काम करून दाखवलं तर सुनील शेळकेला फक्त शाबासकीची थाप द्या, एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर आदरणीय पवार केला तो बंद पडलाय। वडगावचा रेल्वेचा ब्रिज आज टाकवे सारखी इंडस्ट्री कंपनी या ठिकाणी उभी राहत असताना दळणवळणानी ब्रिजची समस्या असल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या निघून गेल्यात, का त्या ब्रिजचं काम झालं नाही। वळवण सारख्या ठिकाणी आज लोणार सारख्या ठिकाणचे, भांगरवाडी सारख्या ठिकाणचे नागरिक त्रस्त आहेत, का ठिकाणचा त्या ठिकाणचा ब्रिज झाला नाही। तुम्ही फक्त प्रश्न विचारतो, विकास करायचा ना, विकासाच्या मुद्द्यावर बोलू। तुम्ही 1400 कोटी, 1500 कोटी, तुमचे 2800 कोटी असो, पण ते कसे आलेत आणि कुठे गेलेत ते सांगा, या जनतेचा तुम्हाला प्रश्न आहे। निवडणुका आल्या, अख्ख्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये बॅनर लावले, 2 कोटी 40 लाख, 3 कोटी 20 लाख, 1 कोटी 10 लाख, 80 लाख, 25 लाख मंजूर। 10 वर्ष तुम्हाला काय फक्त मंजूर करायला दिले होते का? 10 वर्ष तुम्हाला काम करण्याची संधी दिली होती। आज जर तुम्ही काम केलं असतं तर ही जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती। तुम्हाला सांगितलं असं सुनील शेळके तू थांब, त्याने काम केलंय। फक्त आश्वासन द्यायची, कुठलं काम झालं का आमच्या रस्त्याचं? कधी काम करणार? 2 दिवसात तुमच्याकडे येतो, उद्घाटन करतो आणि 3 दिवशी चालू होतो। येतात नारळाचं पोटं घेऊन फोड नारळ। अरे तुम्हाला 1400 कोटी रुपये जर तुम्ही आणले तर मला मावळ तालुक्यातल्या जनतेकडनं प्रश्न तुम्हाला देखील की या तालुक्यातले फक्त 14 चांगले रस्ते तुम्ही दाखवा ज्या ठिकाणून लोमार्ग चांगला जातो, ज्या ठिकाणून 20-25-25-30-30 गावांना जोडलेला रस्ता आहे, फक्त तुम्ही 14 रस्ते चांगले दाखवा। माझ्या माय भगिनीची तर एवढी फसवणूक लावली आहे, माझी माय भगिनी स्वतःच्या पायावरती उभं राहते, तिचं सक्षमीकरण झालं पाहिजे, तिला रोजगार मिळाला पाहिजे, ती परिवाराचा आधार म्हणून राहिली पाहिजे, म्हणून आम्ही फक्त एक शिवण क्लासचा कोर्स दिला। या बाबांनी काय करावं, महिला भगिनींना फसवायचा नवीन धंदा खोलला, 2 लाख रुपयाची पॉलिसी, अख्ख्या मावळ तालुक्यात 2 लाख रुपयाच्या पॉलिसी माझ्या माय भगिनीच्या काढल्या। त्या एवढ्या भोळ्या बाबड्या, त्यांना वाटलं पॉलिसी काढली 6 महिन्यात आपल्याला 2 लाख रुपये भेटणार आहेत। साहेब त्यांनी पॉलिसी काढली, माझी माय भगिनी वर जाणार आणि ह्यांना 2 लाख रुपये भेटणार। अरे जनतेची फसवणूक करता, राजकारण तिकडे बाजूला राहू दे। मी आई तुळजा भावनेला एवढीच प्रार्थना करतो, माझ्या माय भगिनीला 2 लाख रुपये नाही भेटले तरी चालेल, पण तिला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे।
ती घरची लक्ष्मी आहे, ती घरचा आधार म्हणून राहू दे। तालुक्याचा विकास करायचा आणि करून दाखवणार म्हणून भाषा सांगताय आणि करताय। आम्ही सांगतो आम्हाला फक्त एक वेळ संधी द्या मायबाप मंडळी हो, 5 वर्षामध्ये काय काम करणार आणि करून दाखवणार। 5 वर्षाच्या आतमध्ये मावळ तालुका खड्डे मुक्त करून दाखवतो, तुम्हाला खड्डे मुक्त करून दाखवतो। माझा मावळ तालुक्यातला तरुण बांधव हाताला काम नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही। 5 वर्षाच्या आतमध्ये किमान 25,000 तरुण बांधवांना नोकरी आणि व्यवसाय दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देईल। आज तालुक्यातला गोरगरीब जनता समाजापुढे हात पसरतो, आम्हाला दवाखान्यासाठी मदत करा, आम्हाला कुणीतरी उपचारासाठी मदत करा। फक्त 5 वर्ष द्या मायबाप मंडळी हो, 5 वर्षात कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊन देणार नाही। पुणे जिल्ह्यात नव्हे असं या तालुक्यात भव्य दिव्य असं जिल्हा रुग्णालय उभं करून मोफत सुविधा करून दिल्याशिवाय राहणार नाही। अनेक प्रश्नांवरती बोलता येईल, पण आदरणीय साहेब देखील आज दिवसभर दौरा करतायत, हेलिकॉप्टरने येणार होते, वेळ आला, ट्रॅव्हलिंग करत आले, गाडीने प्रवास करत आलेत। आजपर्यंत ज्या मायबाप मंडळींनी विश्वास ठेवून माझ्या पाठीची खंबीरपणे उभे राहिला, एक वेळ फक्त संधी द्या। तुमच्यासाठी हा सुनील शेळके 5 वर्ष अहोरात्र परिश्रम करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपल्याला ग्वाही देतो। आपण सगळे मंडळी आज माझ्यावरती प्रेम करताय, आदरणीय साहेबांवरती प्रेम करताय, आपण सगळ्यांनी विश्वास ठेवलाय आणि ह्याच विश्वासानं तुम्हाला सांगतो, 5 वर्षामध्ये तुमच्याकडून मला काहीच नको, तुमच्याकडून मान नको, तुमच्याकडून सन्मान नको, तुमच्याकडून फक्त 5 वर्षात चांगलं काम करून दाखवलं तर सुनील शेळकेला फक्त शाबासकीची थाप द्या, एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर आदरणीय पवार